हा युट्यूब तात्या, हाय फ्रेंड, भाला बहिणला काय चाललंय मग वय? दुपारची चहा पाणी झाली का नाही? संध्याकाळची चहा पाणी म्हणते मी का नाही? मला झालीच असेल, मला माहीत आहे. हा झाली का नाही? हा हा झालीत, हा झालीच झाली. काय नाही म्हणलं, काढा तासाच एक बहीण भावंडासाठी व्हिडिओ. आज काय स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही केला. भावनं बहिणं तुम्हाला माहीत आहे, आज थोडी तब्येत बरोबर नाही. हा हे पण सांगायचं आहे, ज्यांना ज्यांना माहीत असेल काही मानेचा उपाय तर सांगा मला. मी मान लय ठणकती बघा, हे चिकन गुन्हे झाल्यापासून मी अशी ताईट माने बघा, अशी होतच नाही. तर कोणाला जर माहीत असलं मानेचं हे वी इलाज तर मला सांगा बरं का कमेंटमध्ये, भावानं बहिणं नक्की. आणि आज थोडंफार बोलावं म्हणलं तुम्हाला, आज काय याचं व्हिडिओ नाही केलं कारण की आज तब्येत बरोबर नव्हती. तर म्हणलं चला, तर आज बोलते मी तुम्हाला एक विषय काढते. याचा काय माहिती आहे का, जत्राविषयी आपण बोलणार काहीतरी थोडंफार जत्राविषयी. याच्यावर पण व्हिडिओ टाकलाय मी, संगीता अंकुश गायकवाड पर याच्यावर पण व्हिडिओ काढलाय मी. तुम्ही नक्की जाऊन बघा मी कशी चोरी केली होती. खोका पण लागला नाही. खोका एकदा सुरू झाला ना थांबत नाही आहे. खोका लागलाय मला. काय नाही, गुलाबजाम खाऊ खाऊ. पाहना घर कसं दिसायला लय भटान त्या बायाचं बघा, आहे का? शिल्पाचं घर आहे ते, शिल्पाचं. वत्साबाई, वत्साबाईचं घर आहे. म्हणजे वत्साबाई आहे का ही सासूई आणि शिल्पा आहे का सुने. तर पहिलं इतकं चांगलं होतं भान बहिणी, इतकं मस्त खुत होती शिल्पा, लय भारी खुत होती, लय वाल्मी खायची पण लय मस्त. म्हणजे तुला असं घव 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 ठेवायची, इथून तिथून झाडायची. आम्ही आहे का रातच्या दोन तीन वाजेस तर आम्ही बाहेर बसायचोच, बाहेर लाईट नाही नाही राहायची. ते शॉर्ट सर्किट आहे, म्हणजे शॉर्ट सर्किटच ते हे होतं काय चालू लोड शेटिंग. तर मग आम्ही दोन वाजेस तर बाहेर बसायचो मस्तपैकी गाद्या बिद्या टाकून. लय चांगली होती आणि ती गेली ना आता, तेव्हापासून करमत नाही हो गलीमध्ये. खरंच सांगते, लय भटान झाली आमची गल्ली. म्हणजे आमच्या गलीमध्ये आता करमाना कत्ताय पण नाही करमाना. मला तर कत्ताय करमाना, मला वाटायला इथे राहून नाही आता दुसरीकडे जावा कुठंतरी. हां एक जण म्हणली मला लय कोचटीत घर आहे, तर मला तिला पण सांगायचं एक उत्तर द्यायचं आहे. आता हे वाडग्यामध्ये हे लावलेले तर भावानं बहिणीनं काय माहीत आहे का, काटे लावलेले आहेत. काटे तुम्हाला माहीत आहे ना का म्हणून लावलेत काटे, की हे नाही व्हावं, डुकरं नाही यावं आतमध्ये, गाया नाही यावा, शेळ्या नाही यावा म्हणून लावलंय. आता बाया मला म्हणती लय कोचटीत घर आहे, तर तुला काय करायचंय हाव ग, तू तुपलं पा असं काटेवर नसती का तू, कुठे तू काटा कुठे. मग आता तुम्हाला माहित आहे मग उत्तर देणं कसं येतं. मग मी भेत नाही, मग कत्ताय पण भेत नाही मी हो. उगा आपल्याला वाटतं यूट्यूब तात्या शिव्या दिल्यावर बंद करतो, त्याच्यामुळं आम्ही बोलत नाही. तर काय तुम्हाला जर शिव्या खायच्या असल्या ना तर यावं आमच्या इंस्टाला, बरोबर शिव्या देत. हां ज्यांनी माझ्या घरला नाव ठेवलं आहे का मी तिला बोलायला बरं का भावना बहिण. तुम्हाला कत्ताय पण राग नका येऊ, तुम्ही कत्ताय पण राग नका येऊ, कारण की मला माहिती तुम्ही मय भाऊ बहिण तर लय चांगले तर आणि मला इतका सपोर्ट करतात तुम्ही. खरे का खोटे भावना बहिण, तुम्हाला माहिती आहे गरिबी कशी आहे आणि तुम्ही गरिबीतून निघलेला. ज्याला ज्याला जे नाही माहीत समजा त्याला पण माहीत आहे गरिबी कशी, त्याचं मन चांगलं आहे तुमचं, सगळ्याचं मन चांगलं आहे भावा बहिणीनो. हां म्हणून तुम्हाला जाणीव आहे की नाही. आणि एक एक सपोर्ट आणि एक एक लाईक द्या. काय भावानं बाई सपोर्ट आहे का, एक एक सपोर्ट एक एक तेवढा लाईक द्यावा. लाईक बोलता बोलता विसरून जात आहे तुम्ही, मनच तर बोलणं ऐकत बसताय आणि लाईक पण देत नाही. तर प्लीज भावानं बहिणं तेवढं एक एक लाईक द्या. आणि ज्याने मग चॅनल सबस्क्राईब नाही केलं ना तर प्लीज भावानं बहिणं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तिला सांगते तिचे लय म्हणली ना मला लय कोचटीत घरे, तर ये काठीवर बसायला, काठीवर बस तुला समजन. मग काठी कशाला लावते तर कोचटी काय असते वय. बरं मग मी तुम्हाला सांगायला लय, मी याच्यावर व्हिडिओ टाकलाय चोरीचा एक. मी कशी चोरी केली होती तर संगीता अंकुश गायकवाड जाऊन नक्की बघावा तिथं लय माझ्याची. आणि याच्यावर पण एक असे सांगणार आहे मी तुम्हाला. तर म्हणलं चला भावा बहिणीला जर सक तरी बोलावत म्हणलं. आज सकाळपासून बोलले नाही, एक पण व्हिडिओ नाही केला. तुमचं झालंय का सगळं काम? आवडलंय भावानं बहिण, आवडलंय. मी तुम्हाला सगळं सांगते भावनं, सगळं सांगणार तुम्हाला मी. असं नाही की काही नाही, अशा काही माझ्या प्रायव्हेट गोष्टी आहेत समजा ज्या मी नाही सांगू शकत, ज्या माझ्या जीवनात अशा घडल्या त्यांना लय भयंकर त्या, तर मी त्या नाही सांगू शकत. ते तुम्हाला हसवायचा, खेळायचा, तुमच्यासंग बोलायचं आणि तेवढं जरा चांगलं वाटतं आहे. तुमच्यासंग जसं बोलले ना तर मला तेवढंच चांगलं वाटते, मग मन तेवढं हलकं होतं आहे भावनं बहिणीनं. तुम्हाला बोलल्यावर खरंच सांगते तर मी सगळं सांगणार तुम्हाला बोलणार. जे आहेत अशा काही गोष्टी सोशल मीडियावर नाही सांगू शकत, कारण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर कसे लोक आहेत, तुम्हाला चांगलंच माहीत आहे की नाही. त्याला तेवढंच पाहिजे, तेच हे उचलून जाईना मग काही पण व्हिडिओ सोडतात आपल्यावर.
तर त्याच्यामुळे कसं नको वाटतंय. काही गोष्टी मनातच ठेवावं लागतात, खरे का खोटे? पण लय लय बेकार आहे खरंच सांगते मी तुम्हाला. बरं जाऊ दे, मी तुम्हाला हे सांगते, माझ्या तर गोष्टी तुम्हाला नेहमी चालूच राहते. तर हे सांगते आज तुम्हाला एक चोरीची गोष्ट. आमच्या गावामध्ये जत्रा आहे, जत्रा खूप मोठी भरती आमच्या गावामध्ये, पण आता कोरोनामुळं नाही भरली जास्त मोठी जत्रा, म्हणजे जास्त भरूच नाही दिली लोकांनी. पोलिसांनी हाकलू हाकलू दिलेत लोक, बरोबर आहे ना त्यांचं पण, कारण की आपली जबाबदारी आपल्याला पण पाहिजे ना, आहे की नाही? आपलं गाव आहे, लोक एवढे येते ना, आणि कोणाला काय आहे काय नाही आहे की नाही, कारण की लांबून लांबून लोक येतात. तर खरंच कसं आहे माहिती आहे का, आपण हेच केलं पाहिजे, सन्मानच केला पाहिजे कायद्याचा. आणि जे असतंय ना ते म्हणजे ते चांग सांगतात, ते आपल्यासाठीच सांगतात की आहे की नाही, मास्क वापरा, हे करा ते करा. तर त्याच्यामुळे ह्या बारीस काय एवढी मोठी जत्रा नाही भरली आमच्याकडे ह्या गावाकडं आमच्या, नाही तर आंबडला लई मोठी जत्रा भरती, वर्षातून एकदाच राहते. जातेच लोक, पण आता आम्ही काय गेलो नाही तर आम्ही जात असते पहिले, जात होते पहिले, पण आता मी काय गेलो नाही आहे, कारण की पैसेच नाही तर कुठून जात जत्राला. तुम्हाला माहिती आहे जत्राला जाऊन पैसे उधळा फकत, ती गोष्ट आपल्याला दुकानून बी भेटती होय. कशाला जायचं आहे जत्रामध्ये, लोक एवढे गर्दी राहती, मला लई भी वाटते वाटते नको बाबा, मग कशाला रिकामा कुदा कशाला करून घ्यायचा? होय भावानो बहिणो, खरे का खोटे? गर्दीमध्ये जाऊ नका भावानो बहिणो, मी तुम्हाला एक बात सांगते, गर्दीमध्ये कत्ताही जाऊ नका, खरंच सांगायले मी तुम्हाला. तुम्हाला जर पाया पडायचं असलं तर लांबून पाया पडा, काय नाही देव असं म्हणणार नाही, तू इथेची मायाकडं म्हणून देव पाया पडायला, लांबून पण प्रसन्न होती. तर तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही तुमची भावना आहे तर तुम्ही लांबूनच पाया पडा, गर्दी जाऊ नका हो, कारण की जीव आपल्या भावनाशी खेळणं हे चांगलं नाही आहे. काय बरं जा, तुम्हाला पटलं तर करा, नाही तर नका करू. मला उगाच तुम्ही बडबड करतात, मग नर डबल मला कमेंट टाकतात, तुला काय करतंय, असं झालं तसं झालं. मला एक जाईना कमेंट टाकली, काय माहिती आहे का, देवाविषयी बोलू नको काही, मी सोडून दिलं, मी काही विचारलं नाही. तर कसं आहे माहिती आहे का ताई, मी काही बोलत नाही, कोणाच्या भावना दुखीत नाही, मला घेणं देणं नाही कोणाच्या याच्यावर. मी भाव तुमचं मन नाही दुखिलं मी, पण मी उत्तर चांगलं दिलं आहे तुम्हाला, लय भारी उत्तर दिलं आहे, तेवढं उत्तर बघावात. हां आता काय बोलू सांगा तुम्ही. तर कसं आहे माहिती आहे का, हां जत्रामध्ये मी आजी सांगते बरं का, आता तुम्हाला ही गोष्ट सांगते मी. मी आजी आम्हाला सांगती लहानपणी, म्हणजे आम्ही लहान लहान होतो तेव्हा आम्ही असं ए आजी एक गोष्ट सांगणार, ए आजी गोष्ट सांगणार, आजी असं म्हणायचं ना. तर मग ही खरी खरी घडलेली आहे आंबडमध्ये, खरी खरी घड आता ही घडलेली असं म्हणतात आमची आजी सांगती. तर बाया गेली बरं का जत्रामध्ये, बाया गेली आणि जत्रामध्ये कसं माहिती आहे का, चोरीचं चालूच राहते. तुम्हाला माहिती आहे लहान लहान लेकर चोरी करतात, मोठाले व्यक्ती मोठाले सुद्धा चोरी करतात भावानो बहिणीनो, काय सांगू तुम्हाला, तुम्हाला सगळं चांगलंच माहिती आहे, मोठाले सुद्धा चोरी करतात. तर ते म्हणतात तो केलीस का कधी? नाही नाही मी नाही केली, मी लहानपणी केली होती एकदा चोरी, लई मार खाल्ला होता. त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी संगीता अंकुश गायकवाडवर, त्याच्यावर जाऊन बघवत. तर त्या बायाने जणू काय केलं माहिती आहे का भावानो बहिणीनो, तुम्हाला एक बात सांगते. त्या बायाने जणू भांडे घ्यायला गेली. आता भांडे घ्यायला कसं आहे, बायाची जात कशी राहते बाया माहिती तुम्हाला, कोणी कोणी लई चोट्टे राहतात, राहतात बरं का, कोणी कोणा बाया लई चोट्ट लई चोरायचा लई धंदा राहतो, चोर शपथ बाया. मी म्हणते कसं चोरते तर यायला धैर्य कसं होतं आहे काय माहिती चोरायला? भांडणं बहिणीनो मी अजून कोणाचं काही चोरलं नाही, मला लई बी वाटतंय चोरायचं. हां वावरात गेलं ना कोणाच्या तर मी मोसंबी घेईन कोणाची बरं का, विचारू ना. भाजी मंडीत गेले तर विचारून घेईन, पण भीक मागायची काय गरज नाही ना आपल्याला. आपण जसं तसं तर मी भाजी मंडीचा, पण मी भाजी मंडीमध्ये पण पाहते बाया काय करतात माहिती का, हळूस किनं टाकतात, कोथिंबीर टाकतेन, टमाटो टाकतेन, काही पण टाकतात बाया, इतक्या बावळट बायात ना भावानं बहिणीनो, खरंच चप्पत मी सांगायची तुम्हाला. तर काय झालं माहिती का, त्या बायानी काय केलं माहिती आहे का, वाट्या चोरल्या जणू, वाट्या वाट्या चोरल्या आणि थैलीत टाकल्या तिनं, काही थैलीत टाकल्या जणू, पाच सहा थैलीत टाकल्या. आणि दोन वाट्या आहे का तिनं इथं थैलीगच भरली म्हणून इथं ठेवल्या, झंपारात ठेवल्या तिनं, झंपारात ठेवायची जागा आहे का वाट्या, एक विचार करा भावानं बहिणीनो तुम्ही. तर तिनं वाट्या झंपारात ठेवल्या जणू, हां आणि मग काय म्हणजे आता आमच्या आजी आपाजी समजा पहिल्याचा पहिल्याचा जमाना आम्ही नव्हतोच, पण तेव्हा आमची आजी सांगते आमच्या आजीने त्या समजा जत्रात गेलते तर ते पाहिलं, तर त्या बायाने झंपारामध्ये ठेवले तर ते बाबा पाहतोय तिच्याकडं पाहतोय तिच्याकडं, ते म्हणतोय जणू इसमे के वाट्या चोरी हो गया वाट्या किसने लिया. मग ती बाया आम्ही नाही घेतल्या बाया, आणि आमच्यावर का शक खायला का ना, आम्ही काय चोट्टे दिसतोत काय तुला हावरे ए हां बदगेन असून तसं देली ना त्याला त्याशिवाय त्या बाबाला. हां त्या बाबानी मागं पुढं काहीच नाही पाहिलं मित्रांनो, तिनं ना ते जे ठेवले होते का त्या वाट्या दोन अशा त्या याच्या याच्या नव्हते, ते काय त्याला काठ नव्हते काय नव्हते जणू,
तर वाटे कशा जमतो राजातनं त्या बाबांनी बुस डायरेक्ट बुक्क्याचं मारे सुटला तो तिच्या इथं त्या वाटेवर डायरेक्ट खपकप 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 बुक्क्या मारे सुटला ते बाबा लागली ना मग आळडायला बाया जोरा जोरात आता काय करीन त्या घुसले की सरे आतमध्ये तिच्या कशाला एक वाटेसाठी किती येतात पुरं चिरून घेतली किती ना तिच्यावाली आहे की नाही बरं सांगा बरं तुम्ही किती परेशानी तर त्या बायाची पूर्ण हे झालं जणू सरे पूर्ण घुसल्या होते त्याच्या आतमध्ये आणि नंतर मग त्याच माणसाने तिला हे केलंय आणि ह्याच्यामध्ये नेलं कशामध्ये पोलीस स्टेशनमध्ये की ना आमच्या वाट्या चोरल्यात किती पच्ची बघा बरं एक वाटीसाठी किती पच्ची हां सांगा तुम्ही त्याच्यामुळं कधी पण काय चोरू नका मी तर अजून नाही चोरलं भानो बहिणो मला चोरायचं म्हणलं ना थरकाट येतो आहे माझ्या अंगाला मला लटलटच काप होती चोरायचं म्हणलं की लटलटलटलटच काम होत काप होती शपथ सांगायली माया एका चुलत बहिणी ना आम्ही गेलो शेलमध्ये चोरीचं सांगायला तुम्हाला चोर याच्यामध्ये गेलो होतो शेलमध्ये गेलो होतो बाई आम्ही बरं का आणि तिनं चोरलं की कानातले असं इथलं पाकिट होतं एवढं मोठं तिनं ते चोरलं नाही तर झंपारात ठेवलं हां मी म्हणते ए बाई कशाला ठेवलंस मला ढकलत ना म्हणते चल वय पुढं तुला काय करायचं आहे म्हणली चल गपचूप मी चुलत बहीण लई चुट्टी बाणू एक आता ती व्हिडिओ पाहिन म्हणजे पाहिलं काय सांगून सांगायची बात आहे का पण मी तुम्हाला खरंच सांगायली भावनं बहिणीनं चोरी कधीच नका करू तर अशी गोष्ट झाली बघा त्या जत्रामध्ये अशी गोष्ट घडलेली तर बघा हे असं लय बेकार आहे त्याच्यामुळे चोरी कधीच करू नका बरं चला जाते आता बाय लव्ह यू एवढं बोलले तुमच्याशी चांगलं वाटलं बोलून तर खरंच थँक्यू धन्यवाद लव्ह यू सगळ्याला आणि असू द्या प्रेम असू द्या तेवढंच तेवढं एखादं लाईक द्या जा माझ्या बोलण्यामध्ये विसरून जातात की तुम्ही लाईक माझ्या बोलण्यामध्ये विसरून जातं तेवढं लाईक द्या जा केली चा नाही केली येऊ का प्यायला डोसायला बोल म्हणले चहा केली का मला हे देते का म्हणलं आणि हां हे सांगायचं आहे तुम्हाला जर तुम्ही सगळेजण मला कमिटमेंट टाकताय ना की ताई तुमचे लेकर करायला आली आहे का आताच विचार करायची गरज नाही मला जेव्हा करीन ना तेव्हा सांगेन तुम्हाला पण तेवढं नक्की असू द्या लाईक असू द्या सपोर्ट असू द्या आणि सबस्क्राईब करा कोणतरी बाय आली तर तेवढं प्लीज प्लीज भावानो बहिणीनो थँक्यू धन्यवाद लव्ह यू सगळ्याला चहा प्यायली आता मी चालली आता घरात मला चहा प्यायची लई चहा प्यायची मला लई व्हायची तलब आली चहाची मला कसं माहिती का भाकर नसली चलती पण चहा प्यावं लागत बयायला कसं तीच राहते डोकं दुखायला की तीच राहते ताप आपलं चहा प्यायची सोंग हेच आहे नेहमी काय करणार सांगा तुम्ही होय भावानं बहिणी तर नक्की हे करा काय माहिती आहे का ज्यांनी ज्यांनी मा व्हिडिओ पाहिला आहे का त्यांनी त्यांनी एक एक लाईक करा आणि एक एक काय काय करा एवढं येत पण नाही मला आहे का आता थोडं थोडं त्या तिच्याकडे त्या बाईकडे पाहून मी थोडं थोडं कन्फ्यूज झाले आहे लव्ह यू सगळ्याला बाय